मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे कायमस्वरूपी परमनंट पदांची चौदाशे अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये असिस्टंट सब इन्स्पेक्टर हेड कॉन्स्टेबल मिनिस्ट्रीयल ही पदं भरली जात आहेत हेड कॉन्स्टेबलसाठी तेराशे पंधरा सर्वात जास्त जागा असणार आहेत या पदांसाठी फक्त बारावी पासवरती तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता याच्यासाठी बाकी कुठलंही क्वालिफिकेशन गरजेचं नाही फक्त बारावी पास तुम्ही असाल तरीही अप्लाय करू शकता या पदांसाठी तुम्हाला टायपिंगचीही गरज नाही तर पहा ही जी पदं आहेत ती एफ म्हणजे सेंट्रल रिझर्व पोलीस, पोलीस फोर्स मधून भरली जातात तर याच्यासाठी फिजिकल टेस्ट होणार आहे का तुमची फिजिकल टेस्ट होणार नाही फक्त तुमची एक लेखी परीक्षा होणार आहे त्याच्यावरती तुमचं सिलेक्शन असणार आहे ऍडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध झालेले याच्यासाठी तुम्हाला एप्लिकेशन जे जा आहेत पंचवीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत करायचे आहेत एप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला दिलेली आहे या पदासाठी अप्लिकेशन फीज मात्र कमी प्रमाणामध्ये आहे तुम्ही ओबीसी ओपन कॅन्डिडेट असाल तर फक्त शंभर रुपये एस सी एस टी टी एस टी एस सर्व्हिसमॅन आणि फिमेल कॅन्डिडेट असाल तर झिरो रुपीज फीज तुम्हाला असणार आहे अत्यंत कमी फीज आहे आणि फक्त बारावीवरती पदे भरली आहेत तर असिस्टंट सब इन्स्पेक्टर स्टेनोग्राफर या पदासाठी तुम्हाला एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका पेमेंट आहे हेड कॉन्स्टेबल साठी विद्यार्थी मित्रांनो पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतका सातव्या वेतन आयोगानुसार सर्वांसाठी पेमेंट असणार आहे या पदांसाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम देता येणार आहे सेंट्रल गव्हर्मेंटचा जॉब तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहून एक्झाम देऊ शकता महाराष्ट्रामध्ये अहमदनगर ठाणे सोलापूर सिंधुदुर्ग सातारा सांगली रायगड पुणे त्यानंतर पंढरपूर नाशिक नांदेड नागपूर मुंबई लातूर कोपरगाव कोल्हापूर जळगाव इचलकरंजी धुळे बोईसर भिवंडी बारामती औरंगाबाद अकोला अमरावती या ठिकाणी ठिकाणी तुमचे एक्झाम सेंटर असतील फक्त एकच एक्झाम तुमची सरळ सेवेसारखी घेतली जाईल ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस पहा तुमचं इंग्लिश किंवा हिंदी यापैकी एक लँग्वेज सिलेक्ट करू शकता त्याच्यावरती पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला असतील जनरल ऍप्टिट्यूड जनरल इंटेलिजन्स क्वांटिटी ऍप्टिट्यूड पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला नव्वद मीटरचा तुम्हाला वेळ असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला शंभर क्वेश्चन असतील शंभर मार्कासाठी झिरो पॉईंट पंचवीस पंचवीस इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे आणि हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुमचे मल्टिपल चॉईस कॉम्प्युटर बेस्ड तुमचे क्वेश्चन्स असतील आता ही परीक्षा झाल्यानंतर तुमचं एक स्किल टेस्ट होईल जी असणार आहे टायपिंगची जसं की कॉन्स्टेबल हे पद जे आहे मिनिस्ट्रीयल लेवलचं या पदासाठी तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी टायपिंग थर्टी फाय डब्ल्यू पी एम म्हणजे वर्ड पर मिनिट इतकी करू शकता यासाठी सर्टिफिकेट मागितलेलं नाही त्याच्यानंतर तुमचं असती पी एच टी म्हणजे तुमची हाईट मोजली जाते यासाठी रनिंग वगैरे नाही आहे लक्षात घ्या पी एच टी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल फिटनेस तुमचं चेक केलं जाईल पी एच टी म्हणजे तुमची हाईट पुरुष उमेदवारांसाठी एकशे पासष्ट सेंटीमीटर पाहिजे महिला उमेदवार सर्व जे आहेत त्यांच्यासाठी एकशे पंचावन्न सेंटीमीटर पाहिजे यामध्ये एस टी कॅटेगरीमधील पुरुष आणि महिला उमेदवार असतील त्यांना सूट आहे हाईटमध्ये एस टी कॅटेगरीमधील मेल कॅन्डिडेटसाठी एकशे बासष्ट पॉईंट पाच इतकी हाईट आहे आणि फिमेल कॅन्डिडेट एस टी कॅटेगरीमधून असाल तर एकशे पन्नास सेंटीमीटर इतकी हाईट तुम्हाला मागितली तर अशा पद्धतीने या ठिकाणी ही क्वालिफाईंग नेचरची सर्व क्वालिफाईंग टेस्ट आहेत बाकीच्या फक्त एकच परीक्षा तुमची या ठिकाणी लेखी परीक्षा घेतली जाईल त्याच्यावरती तुमचं मेरिट लिस्ट तयार केली जाईल तर सी आर पी एफ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत अतिशय महत्त्वाच्या चौदाशे अठ्ठावन्न जागांसाठी पदभरती निघाली जे की फक्त बारावी पासवरती तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा धन्यवाद